नांदेडच्या सुपुत्राने नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा समन्वयक म्हणून कामगिरी पार पाडली आहे. चैतन्य भंडारे असं त्यांचं नाव असून ते नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपलं माध्यमिक शिक्षण नांदेडमधून पूर्ण केलं. आता चैतन्याविषयी सांगायचं म्हणजे 1993 ला तो दहावीला होता आणि त्यांच्या वर्गमित्रांनी इथे गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला. त्याचा स्वभाव एवढा मित्रमंडळी मिळवायचा होता आहे, त्याच्या अजूनही त्याच्या स्वभावात काही बदल झाला नाही. मित्रमंडळीमध्ये त्या वर्गमित्र गेट टुगेदरला तो जपानहून आला होता मुद्दाम भेटण्यासाठी. आमच्यासारख्या शिक्षकाचं हृदय भरून येते की चैतन्य हा आमचा विद्यार्थी सांगताना आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो आणि म्हणून जरी तो जपानला राहिला तर त्याची भारताची नाळ जुळलेली आहे. त्याच्या कर्मभूमीची जन्मभूमीची त्याने नाळ कधी सोडलेली नाही याचा आम्हाला खूप धर्माबाजकरांना अभिमान वाटतो आणि त्याची अशीच उन्नती प्रगती हो आणि आपल्या भारताचं नाव लौकिक करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यांनी समुद्र शास्त्राच्या संशोधनासाठी जपान सरकारची PhD साठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती मिळवली. यामध्ये क्योटो विद्यापीठाची PhD त्यांनी मिळवली आहे. दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जपान सरकारने त्यांची भारताचा समन्वयक पदी निवड केली होती. त्यांची जपान पर्यंतची झेप सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे.